नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। तर आज मी घरीच पनीर बनवतीये, तर चला तुम्ही पण बघा। सर्वात आधी मी गॅसवर 1 लिटर दूध तापत ठेवलं आहे। दुधाला छान उकळी आल्यानंतर त्यात 1 वाटी दही टाका, आणि दही जर आंबट नसेल तर अर्ध्या लिंबाचा रसही त्यामध्ये टाका। आणि दूध, दही, लिंबू एकजीव होईपर्यंत पळी फिरवत राहा। दुधापासून पाणी वेगळं झालं की गॅस बंद करा। आता एका स्वच्छ कापडामध्ये हे मिश्रण ओता आणि पाणी साफ नितळून घ्या। त्यानंतर पुन्हा हे मिश्रण स्वच्छ पाण्याने धुवून काढा। हे मिश्रण छानपैकी घट्ट पिळून घ्या। आता अशा पद्धतीने पनीर तयार होण्यासाठी तासभर ठेवा। त्यावर काहीतरी जड वस्तू ठेवा, ज्याने पाणी निथळून जाईल आणि पनीरचे छान काप देखील होतील। एका तासानंतर पनीरचे काप करा। रेडी आहेत आपले घरगुती पनीर। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्स फॉर वॉचिंग।